नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांनी हा बदल कोणत्या प्रकारे बघितला आहे मला माहिती नाही, पण या बदलाबाबत मी खूप जास्त सकारात्मक आहे. GDPI नावाची नवीन कॉन्सेप्ट ही ऑलरेडी बँकिंग एक्झामिनेशनमध्ये होती, तिला फक्त आता MPSC नव्यानं इंट्रोड्यूस केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर खरंच हा बदल खूप सकारात्मक आहे. GDPI आता स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यासाठी मुलाखतीची नवीन कार्यपद्धती आणण्यात आलेली आहे. तर आता काय करण्यात आलेलं आहे, 10 मुलांचा गट तयार केला जाईल आणि या 10 मुलांच्या गटाला गटचर्चा दॅट इज ग्रुप डिस्कशन करण्याकरता बसवण्यात येईल. ऑफकोर्स ते आता राऊंड टेबल असणार आणि आता सर्व लोकांनी तिथे बसायचं त्या 10 लोकांनी, आणि त्या 10 लोकांनी बसून तिथे जो काही विषय त्यांना दिला जाईल त्या विषयानुसार त्यांनी चर्चा करायची. याच्यात खूप काही छान छान गोष्टी पण आहेत. तर 10 उमेदवारांचा तो गट असेल आणि 1 तासाचा कालावधी त्यांना दिला जाईल. 5 मिनटं त्यांना त्यांचं मत ठेवायला दिलं जाईल आणि 1 मिनटं जो आहे तो त्यांना पूर्णत्वासाठी म्हणजे जे काही त्यांना एंड करायचं आहे त्या विषयाचा त्याच्यासाठी त्यांना दिला जाईल. आणि गटचर्चा चालू करण्याच्या 15 मिनटं आधी त्यांना विषय सांगितला जाईल. आता तुम्ही म्हणाल सर याच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह काय वाटतंय, हे खरंच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे नव्यानं. ती म्हणजे काही लोक असे निवडले जात असतात की त्यांना स्वतःचं मतच नसतं कोणत्या गोष्टींविषयी. तर आता ही जेव्हा गटचर्चा होईल, जेव्हा हे ग्रुप डिस्कशन होईल, त्याच्यामध्ये तुमचं मत तुम्ही तुमच्या गटामध्ये तुमच्या ग्रुपमध्ये किती व्यवस्थित पद्धतीनं ठेवतात आहेत हे त्या अधिकाऱ्यांना तिथे समजू शकणार आहे की बाबा रे याच्याकडे बोलण्याची कॅपॅसिटी निव याला आपल्या मुलाखतीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तर आहेच आहे, पण हा जेव्हा लोकांमध्ये बसलेला आहे गटामध्ये बसलेला आहे तेव्हा याच्याकडे जेव्हा एखादा विषय येतो तेव्हा तो याला कशा पद्धतीनं हँडल करतो. ही एक बदललेली MPSC स्वरूप आहे दोस्तांनो, जे की खरंच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि तिला आपण खरंच पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. जर ही अशी गोष्ट आता पुढे सगळ्या सर्व्हिसेससाठी लागू झाली तर त्याला नवल वाटायला नको आणि आपण देखील आपण त्याच्यासाठी आता तयार राहायला पाहिजे. नुसतं फक्त MCQ वाचून धनादन धनादन आता पास होणं नाही आहे. आपल्याला एका विषयाबाबत आता पर्टिक्युलर माहिती असणं गरजेचं आहे आणि तो विषय जो आपल्याला माहिती त्याचे प्रोज अँड कॉन्स बरोबर आणि चांगल्या गोष्टी देखील ठाऊक पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आपलं मत देखील मांडू शकू. तर ही एक खूप चांगली न्यूज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. हे जाणून घेणं गरजेचं आहे की आता जो विषय तुमच्या समोर येणार आहे त्याच्यात तुम्हाला तुमचं मत हे तयार करायचं आहे. निव्वळ न्यूजपेपर आपण वाचत असतो, फक्त आपण त्याच्यातनं फॅक्च्युअल पॉईंट उचलता कामा नये, त्याच्यात आपण आता स्वतःचं देखील एक मत तयार करावं आपल्याला लागणार आहे. कदाचित तर अशा या गोष्टी पुढल्या एक्झामिनेशनसाठी आल्यात तर त्याच्यात नवल नसावं. आय होप तुम्हाला याच्यातनं एक छान पॉझिटिव्ह गोष्ट भेटलेली असेल. दोस्तांनो, मी सौरभ सरोने अनअकॅडमीवरती देखील शिकवतो. खाली आपल्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिसेल, त्याला जॉईन करायला विसरू नका. तुम्ही जर अजूनपर्यंत अनअकॅडमी जॉईन केलं नसेल तर नक्की करा. ते जॉईन करत असताना तिथे माझा कोड EXAM40 हा वापरा आणि आपला अनअकॅडमी जॉईन करा. फ्री प्लॅटफॉर्म आहे, फ्री प्लॅटफॉर्म वापरत असताना तुम्हाला हा कोड तिथे अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुम्ही मग तुमची इच्छा तुम्हाला पुढे प्लसला यायचं नाही यायचं, पण मग हा कोड माझा अप्लाय करा आणि त्याच्यानंतर मग प्लसचे सेशन्स बघायला सुरुवात नक्की करा. रोज संध्याकाळी 8:15 आणि रात्री 11 वाजता मी फ्री क्लासेस घेतोय, त्यांनाही अटेंड करायला विसरू नका. चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.